सगळ्यात पहिला प्रश्न आहे की NDTV मराठीकडनं तुमच्या काय अपेक्षा असणार आहे, मुख्यतः मराठीमध्ये NDTV पहिल्यांदा पदार्पण करताय, तर तुमचा काय अपेक्षा आहे? माझी खरं म्हणजे एकच अपेक्षा आहे की कुठल्याही चॅनलने एक बॅलन्स ठेवला पाहिजे. बॅलन्स ठेवणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. अजेंडा चालवणं, यांनी मला असं वाटतं की जे अपेक्षित रिझल्ट्स आहेत ते मिळू शकत नाही. आणि दुसरं महत्त्वाचं असं आहे की आज सगळ्यात मोठा वानवा जर कशाचा असेल तर तो OG कंटेंटचा आहे, ओरिजिनल कंटेंटचा आहे. म्हणजे मी गमतीने असं सांगतो की 4 पत्रकारांना बसवलं आणि मी तिथे गमतीने म्हटलं की मला अमेरिकेच्या राष्ट्रपतीपदाची ऑफर होती, तर त्यातला एक डिजिटल प्लॅटफॉर्मवर प्रश्नचिन्ह टाकून फडणवीसांनाही होती ऑफर अमेरिकेच्या राष्ट्रपतीपदाची असं एक टाकतो, आणि मग त्याच्यावर कुठला तरी चॅनल ते उचलतो आणि 4 तास किमान प्रश्नचिन्ह प्रश्नचिन्ह प्रश्नचिन्ह, मग ती न्यूज चालली जाते. तर मला असं वाटतं की असं डोंट किल युअर टाईम, म्हणजे तुमचं वेळ काढण्याकरता बातम्या न देता जेवढा जास्तीत जास्त ओरिजिनल कंटेंट तयार करता येईल त्याचं मला असं वाटतं की आत्ता मराठी चॅनल्स करता, विशेषतः न्यूज चॅनल्स करता, हे फार महत्त्वाचं आहे.